कंट्रोलर अक्षय मंगवाड़े, एनआईएस कुश्ती कोच, शासकीय कुश्ती कोच दत्ता माने सर, एक प्रेक्षणीय कुश्ती लाल कास्टू मध्ये आहेत कालीचरण सोलनकर हातवरती करा पहलवान आणि न्या कास्टू मध्ये आहेत अक्षय मंगवाड़े। कुश्तीला प्रारंभ, धन्यवाद। कालीचरण सोलनकर हा टेबुर्णी टाकळीचा पहलवान आहे, स्वर्गीय झुंजार सोलनकरांचा चिरंजीव आहे आणि पहलवान अक्षय मंगवाड़े विरुद्ध पहलवान कालीचरण सोलनकर ओपन गटातील ही फाइनल की कुस्ती है आणि जो कोण विजेता होईल तो मॅच विभागातून सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करेल। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 ब्लू कॉस्ट्यूम पहलवान अक्षय मंगवाड़े कालीचरण सोलनकर ओपन गटातून खेळत आहेत पहलवान कालीचरण सोलनकर। दरवर्षी वेगवेगळ्या वजन गटातून सुवर्ण पदकाचे मानकरी असणारे गंगावी तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करतात प्रस्ताद विशदा दहारगोले यांच्या मार्गदर्शनाखाली। त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचे दोघेही आहेत पहलवान अक्षय मंगवाडे हे राष्ट्रकुल कुस्ती संकुल राम सारंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात। ही कुस्ती चालू आहे। लाल कास्टूम च्या पहिल्यांदा गुण घ्यावा लागेल अन्यथा प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जाईल। पहलवान अक्षय मंगवाडे यांची गुणाची कमाल ब्लूला वॉर्निंग दिली आहे पंचांनी। दोघेही चांगले पहलवान आहेत दोन्ही पहलवान आहेत अतिशय चांगले पहलवान आहेत आणि पहिल्यांदा मला वाटतं ही कुस्ती आलेले दोन गुण लाल कास्टच्या पहलवानला। भावा दोन एक असा गुणफलक सेकंदाची विश्रांती। गुण फलक आहे लाल कास्टूमच्या पहिल्यांचे दोन गुण निळ्या कास्टूमच्या पहिल्यांचा एक गुण।
65 महाराष्ट्र अधिवेशन हे कौतुक आहे। स्पर्धा बघावी तर सोलापूर जिल्ह्याची मिनी महार्ट केसरीचा फायनल मॅच विभागातली हे बर कुठलं राहून सगळे इंद्रिय आमचे पाक येऊन चालले प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल। गुण फलक 2-1 सुंदर घोट्यातून पट आलेला होता आणि तो यशस्वी झालेला आहे। कोच आप कुर्सी पे बैठो। हाँ हाँ कुर्सी साथ हो गई पहलवान चार तो हरकून किया था एक मिनिट 20 सेकंड बाकी आहे कुस्तीचा। गुणफलक आहे 4-1 पहलवान कालीचरण सोलनकर चार गुण। जबरदस्त कुस्ती चालू आहे स्पर्धेतील आणि महाराष्ट्र केसरीची प्रबळ दावेदार। महाराष्ट्र केसरीचा मार्ग हा सोलापूर जिल्ह्यातनं जातोय कारण की मिनी महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखलं जातं। थांबवा टाकलं की येतो इंटरनॅशनल पहलवान आहेत ते कोच असो नका प्लीज। मंडळी झालेल्या कुस्तीमध्ये अतिशय दोघे चांगले खेळलेले आहेत आणि कालीचरण सोलनकर या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि दोघे तसे आपले आवडते पहलवान आहेत। खूप गुणी चांगले पहलवान आहेत आणि पहलवान कालीचरण सोलनकर गटातनं खेळावी मॅट विभागातून आपली खूप इच्छा होती। बऱ्याच आपण बोलून दाखवलेलं आहे माती विभागाची अंतिम कुस्ती लावण्यासाठी मी आदरणीय उमेश मालक परिचारक, आदरणीय हरीश दादा गायकवाड, आदरणीय वसंत नाना देशमुख, आदरणीय राजू बापू गावडे, आदरणीय खुले सर, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय दौरी सिंह मोहिते पाटील।